लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज के उद्घाटन में मुझे एवं मोटा कौशिक जी सर्वप्रथम लोक समझ पाजे विशेष कर केन्द्र मध्य बसले भारतीय जनता पार्टी की जे सरकार है पद्धति ने कांग्रेस के कार्यकर्ते फक्त नवी मुंबई ने तो अख्ख्या देशामध्ये जिथे सरकार है जिथे सरकार नहीं तिथे ही मग धान्य वाटप असला लोकांना रुग्णालयामध्ये ऐडमिशन देण्याच्या संदर्भात लोकांना ऑक्सिजन देण्याच्या संदर्भात आपले जीवाला धोका घालून लोकांची सेवा करण्यासाठी कांग्रेसचे सर्व फक्त पदाधिकारी असू द्या कार्यकर्ते असू द्या नेते असू द्या त्या सगळ्यांनी आपली जीवाची पर्वा न करता त्या देशातील लोकांना वाचवण्याचं काम केलं आणि आज इथे 7 टन पेक्षा जास्त धान्य वाटपचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये विशेष करून जे राहणारे आपले आगरी समाजाचे लोक आहेत मच्छीमारी समाजाचे जे लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मी स्वतः इथे दौरा केलेला आहे आणि ज्या प्रकल्पामध्ये जे लोक बाधित झालेले आहेत तर सर्वांचा मी पाठपुरावा करत आहे आणि जे जे बाधित झालेले एक एक आपल्या मच्छीमारांना न्याय दिल्याशिवाय हा सरकार राहणार नाही। आज त्या तातडीने हे करण्यात आलेले होते आणि इथे बसलेले आमचे नेते आणि कार्यकर्ते सगळ्यांनी घ्यावा काम आपण असं केलं पाहिजे त्याच्यामुळे आपले नाव होईल आणि मग आज गरज आहे का नवी मुंबईमध्ये एका नावाला हा काँग्रेस पक्षाचा किल्ला असताना आज आपली परिस्थिती अशी झाली आहे त्या लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन आज एवढं मोठ्या भवन जे आपण आज इथे तयार केलेलं आहे यामध्ये ही नवीन व्यवस्था तयार केलेली आहे आणि विशेष करून आमच्या अध्यक्षाने आल्यानंतर ज्या पद्धतीने जमिनावरती होतो कारण मी बरेच दौरे त्यांच्या बरोबर केलेले आहेत जिथे जिथे प्रोग्राम असला नसला तरी लोकांनी बोलवलं तर अख्ख्या गावामध्ये शिरून गेलो शेतीमध्ये शिरून गेलो मच्छीमारांबद्दल विशेष करून आग्रह करून 6 महिन्याची मुदतवाढ नानाजीने माझे समोर दिल्यानंतर आम्ही ताकदीने दिलेले आहे जे जे या महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे ते ते कामाला समोर घेऊन ते काम करत आहेत आणि आजही बघा बाकी लोकांसारखं विशेष करून कौशिकजीने सांगितलं की जास्त व्हॉट्सअप आणि मीडियामध्ये जे फोकस करत ते खरं आहे काँग्रेसची निशाणीच आहे कारण काँग्रेस लोकांमध्ये असलेली पाहिजे व्हॉट्सअप वरती जे असतात तर लोकांची फोटो भरत नाही लोकांची फोटो भरत असेल तर लोकांमध्ये जावं लागेल लोकांची समस्या बघावं लागेल लोकांची कामं करावं ही ऑफिस उघडली आहे योगायोगाने आज कोरोना चालू आहे पण इथे आपले अधिकारी बसले पाहिजे अधिकारी बसून लोकांची काय जाणीव घेतली पाहिजे कोणाला काय समस्या लोकांना त्रास त्रास होतोय आणि जे जुने नाराज होऊन गेले असतील किंवा काही कारणे बसले असतील तिथे जे आहेत कार्यकारी अध्यक्ष त्यांना बोलवा आमचा बोलवा मी इथे यायला तयार आहे एक एक लोकांसमोर जायला तयार आहे त्यांना आपण परत आणूया आणि पक्ष कसा मोठा करता येईल त्याच्यावरती कोण नको आणि जिथे जिथे गरज लागली सरकारची गरज कुठेही लागत असेल तर महाविकास आघाडी खंबीरपणे जे आहे तिकडे राहणाऱ्या लोकांच्या मागे उभे आहेत आणि येत्या काही काळामध्ये भरपूर जेपीसी प्रश्न असू द्या मच्छीमारांचे अवस्था असू द्या आपल्याला हार्बर बांधायचे जे का असेल त्याच्या संदर्भात आपण मीटिंग घेऊया सर्वांनी आता मला सांगितलेलं आहे आज त्या छोटक्याच्या प्रोग्राम मध्ये मी सगळे इथे आलेले आमचे युवकचे महिलाचे नगरसेवक सगळे कार्यकर्ता ज्यांचे नाव घेऊ शकलो ज्यांचे नाव नाही घेऊ शकलो पण एक लक्षात ठेवा आपली ओळख ही काँग्रेस पक्षाची ओळख आणि काँग्रेस पक्षाची ओळख ही आपली ओळख असली पाहिजे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।